राजकारणामध्ये माझे फक्त दोनच मित्र आहेत. कोण मित्र? सगळेच महाराष्ट्रात माझे सगळेच मित्र आहेत. चला होने जा रही है, क्या ये मान लिया जाए कि आज तय हो जाएगा सीट शेयरिंग का फॉर्मूला देर रात तक? हो जाएगा. अभी सीट शेयरिंग के मीटिंग में जा रहा हूँ, कोशिश चालू है और मुझे लगता है कि आजकल मैं बात हुई है जनीत दला जी, हमारे AICC के हमारे प्रभारी, अभी वो उद्धव जी से भी मिले, अभी पवार साहब से भी मिलने जा रहे हैं, तो मुझे लगता है कि बहुत सारा सोल्यूशन निकलेगा. अभी उनसे डिस्कशन हुआ है, अभी मीटिंग में पता चला. अखिलेश जी ने बिना आपसे चर्चा किए चार पांच उम्मीदवारों के नामों का ऐलान कर दिया है, आप बताइए सपा गठबंधन में है नहीं? हाईकमांड डिसीजन लेंगे उसमें, अभी हम लोग उसके ऊपर कोई चर्चा नहीं कर सकते. सर आप चाहते हैं कि गठबंधन का घर बंद नहीं रहे, आप चाहते हैं क्योंकि उनकी तरफ से वन साइडेड पांच कैंडिडेट ऐलान कर दिए गए हैं, उनसे हमारे हाईकमांड बात करेगा, उस पर मैं कोई डिसीजन नहीं. आप चाहिए गठबंधन धर्म का पालन सभी साथी दल करे, महाराष्ट्र बिल्कुल करना चाहिए. महाराष्ट्र माझा महाराष्ट्रच माझा मित्र आहे. चला मित्र मुख्यमंत्री एक बघा, तुम्हाला माहिती असे या आम्ही सुरुवातीपासूनच सांगत होतो की महायुतीचा चेहरा कोण, तर तुम्ही त्याच्यावर चर्चाच करत नव्हती, महाविकास आघाडीचाच बदल बोलत होता. आता आम्ही जी लाईन घेतली तीच लाईन आता महायुतीमध्ये घेतली की आम्ही निवडणुकीनंतर चेहरा जाहीर करू. महाविकास आघाडीनं पहिलेच आम्ही सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार. ज्या लोकांचा मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे हे लोक डिसिजन घेते की ते घाबरलेले आहेत, तुम्ही बघा त्यांना ह्या चेहऱ्यावर निवडणुका लढायची नाही आहे, हेच तुम्हाला मागच्या काळात आम्ही सांगितलं. आणि म्हणून आपण महाविकास आघाडी हीच महाराष्ट्रामध्ये सत्तेत आली पाहिजे, तेव्हाच महाराष्ट्र वाचेल. अनाथा महाराष्ट्र वाचणार नाही, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी आणि महाराष्ट्र विकायला काढलेला आहे, त्याचे लिलाव सुरू झालेले आहे, राज्याच्या तिजोरीत खडखडाट करून ठेवलेला आहे. आपण पाहिलं की योजना दूताच्या नावाने RSSच्या लोकांना 50,000 रुपये देऊन लोकांच्या घरी जाऊन भाजपचा प्रचार करायला लावतात. लोकशाहीमध्ये हे पहिल्यांदा या ठिकाणी घडते आहे की भाजप एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन जनतेची पैशाची उधळपट्टी करून स्वतःचा प्रचार करताना आपण पाहतोय. आणि काल निवडणूक आयोगाने हे सगळ्या योजना दूत रद्द करून टाकले. सर आपके नाम की जय जयकार लग रही है, मुख्यमंत्री के चेहरे के तौर पर लग रहा है, आपके भी नाम का प्रश्न ना कामात के लिए इच्छा दर्शन रहना धार्मिक लोकांना जायचं देवी धर्माला तर काय अडचण आहे त्याला.